नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र। पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये। आणि या व्हिडिओ मध्ये खूप जरा स्पेशल गोष्टी घडणार आहेत। आपल्या आदित्यचा बर्थडे, तर एक गिफ्ट घेतलंय आदित्यसाठी मी, मोहितने आणि बनीनी। तर ते गिफ्ट काय आहे ते तुम्हाला बर्थडेच्याच ब्लॉग मध्ये कळेल, पण आता आपण ते गिफ्ट घ्यायला जाऊ। जर दुकान उघडं असेल तर ते भेटन आपल्याला, नाहीतर परवा दिवशी भेटन। आणि मी आता चाललोय थेट ठाण्याला बनीच्या घरी। तर आज बनीच्या घरी राहायचंय आणि उद्या केवलदाचं लग्न आहे। केवलदा म्हणजे केवल वाळंज, खूप आपले सुपरहिट गाणी ज्यांनी दिले ते। आता माझ्यासोबत येतोय सोनू। फक्त केवलदाच्या लग्नासाठी मला जे कॉस्ट्युम घालायचे आहेत, आता आपला एकच कॉस्ट्युम डिझायनर आहेत A7 स्टुडिओ, तर तिथं जाऊया पटकन कपडे घेऊया आणि लगेच ठाण्याला निघू। तर गाइस, ज्या कामासाठी मी पुण्यात गेलो होतो ते काम झालं नाहीये। आदित्यचं गिफ्ट भेटलं नाही कारण ते दुकान बंद झालं मी पोहोचतोपर्यंत, पण दुसरं काम झालंय। कॉस्ट्युम भेटलेले आहेत A7 ने डिझाईन केलेले खास आपल्यासाठी केवलदाच्या लग्नाला जाण्यासाठी। आता बनीन ते खूप वाट बघतात आणि मला निघायला खूप उशीर झालाय। मला 7 निघायचं होतं, आता 10 गेलेले आहेत, काय विषय नाही। आता जाऊया पटकन तिकडं। आता थांबलोय जस्ट टोल नाक्यावरती कारण आपली झाली टाकी फुल। टाकी फुटायच्या आतमध्ये रिकामी करून येऊ। चला, 2 गाडी चालवून फायनली पोहोचलेलो आहे गाईज आपण मुंबईमध्ये। गाईज, एक गोरी मुलगी, हिचं लुक गेस करा कसं झालेलं आहे। ए, हात काढ ना, एकदा लोकांना दाखव ना, हात काढ। काय याचा रिझल्ट मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवते। गाइस, बनीच्या घरातलं स्पेशल जेवण, पापलेट सुरमे आणि याला काय म्हणतात, कालवण चपाती। आणि यामधलं बनीने काय केलंय शांत बस। एकतर गाइस हा लिटरली 1 आलाय घरी आणि ते चोरून नको देऊ गप्प बस। बनीने फक्त ताट केलंय कारण येत नाही तिला। तू 6 येणार होतास, मला येते मच्छी करता। अच्छा 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 अच्छा, बहिणीने केलंय, तिच्या बहिणीने केलंय आणि बहिणीने अख्खं ताट केलंय। येस, मला वाढायला। हो, मी नेक्स्ट टाइम माझ्या ब्लॉग मध्ये रेसिपी शेअर करेल गाइस। अच्छा ठीक आहे, चालेल। तुला त्यासाठी विचारायला लागत मम्मीला काय काय असते? नाही विचारणार मी, मला मच्छी करता येते, कळलं? तुला त्यातली रेसिपी मला एकच माहिती असेल, हाऊ टू मेक मच्छी। मासे करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागेल तेल, म्हणजे सगळ्यांनाच माहिती असेल तवा। ओके, सर्वप्रथम गॅस। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग पब्लिक। अरे बापरे, कोण पासिंग देते? तर सकाळ झालेली आहे आणि मी तयार झालेलो आहे। तृप्ती राणेंना खूपच वेळ लागतोय तयार व्हायला। आदित्य नाशिकवरनं येतोय तिकडं, आणि सगळ्यात भारीतली गोष्ट आहे की आदित्यचं उद्या बर्थडे आहे। आम्ही लग्नावरनं डायरेक्ट पुण्याला जाणार आहे आणि काय गिफ्ट घेतलंय ते अजून आमची घेऊनच ठेवलं नाही। दुकानात 3 झाले, त्यांचा फोन येतोय, गिफ्ट घेऊन जा। पण आज किंवा उद्या ते घेऊन येऊ कारण त्याची पावती माझ्याकडे। गाइस, सॉन्ग शूट चालू आहे माझं, सॉन्गच्या शूटला जाणार आहे मी आता। ए, कसं खोलतात? माझा हात नव्हता ना बाहेर का? खास मी मेकअप आर्टिस्ट मागवलेले आहेत नवीन, आणि सगळे एक्सपेरिमेंट माझ्यावरतीच ट्राय आहेत। बापरे, तुझा मेकअप दाखव इकडे कसा झालाय। बापरे, काय मेकअप करायला लागली बने शिकली। गाईज, माझा मेकअप आज बनी करते जेणेकरून मी भारी जास्त बघू। अरे लेन्स पण लावलेले आहेत, फक्त प्रॉब्लेम असा माझे डोळे छोटे असल्यामुळे दिसून येत नाही ते। आणि कसा मेकअप होतोय हा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला मेकअप झाल्याच्या नंतर। कमेंट करून सांगा, तृप्ती राणेंच्या मेकअपला रेटिंग द्या 10 मान्य आहेत, मला 1-2 येतील, पण जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न करा माझ्यासाठी।
बनीचा बाई किती दिवस चालली परत आमच्या इकडे यायला? अर्धा महिना अजून. आणि इकडे येऊन किती 5 दिवस झाले का? 5 दिवस झालेले. 5 दिवस इकडे, 25 दिवस इकडे. असा रेशो चालू आहे का? असा रेशो चालू. सो आधी तर सांग की मी मेकअप कसा केला तुझा. अरे गाईज तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट मेकअप केलेला आहे. आणि मला आता मेकअप करायचं म्हणजे पहिल्यांदा मेकअप करत नव्हतो, आता हिच्यामुळे सवय लागायला लागली मला. हो आणि ती सवय चांगली पण असते कारण की फोटोज चांगले, कारण की आपल्या सोबतचा पार्टनर आहे जास्त भी सुंदर नाही दिसला पाहिजे आपल्यापेक्षा. आणि पहिल्यांदा पण मेकअप नव्हती करत, त्यावेळेस माझं चालून जायचं. आता मेकअप करायला लागल्यापासून मी जरा फिक्का पडायला लागलोय, म्हणून मी पण चालू करायला लागलोय. आता चलताय मी डेली नाही करत असं, कुणाचं लग्न असेल आणि शूटला फक्त बस. येस तर खूप छान मेकअप केलाय, रेटिंग माझ्याकडनं 10/9 आहेत. आणि आणि आता आता हे हे गाईज बघा, जे मी काल रात्री केलं होतं त्याचा रिझल्ट. याच्यावरती ऑब्व्हियसली मी एक व्हिडिओ करेनच, बट हा असतो त्याचा रिझल्ट. आणि हे खूप नॅचरल ला असतं म्हणून आता एवढं नाही सांगत जाऊ दे. सो कसं वाटलं विशाल माझ्या घरचा पाहुणचार कसा वाटला? बरोबर केला का? पाहुण नसताना ते पाहुणचार असत. येस तर एक नंबर गाईज, मी ज्या ज्या वेळेस पण बनीच्या घरी जातो, कारण आमच्या घरात नॉनव्हेज बनवत नाही. येस आमच्या घरात खूप देवदेव आहेत. काळूबाईच्या नावानं चांगबले आहे, आई राजा देवदेव आहे, येळकोट येळकोट जय मल्हार आहे. आमच्या घरात खूप देव आहेत, तर ह्या देवांमुळे आमच्या घरात नॉनव्हेज बनत नाही. आणि मला खूप आवडतं, आमच्या घरात मी एकटाच खातो म्हणून मला असं खायला भेटत नाही नॉनव्हेज. तर मी ज्या ज्या वेळेस बनीच्या घरी जातो, त्यांची मम्मी आणि तिची बहीण माझ्यासाठी खूप छान छान जेवण बनवते. सुरमय जी माझी खूप फेवरेट आहे माशांमध्ये, मासे खूप माझे आवडीचे विषय आहे. खूप आवडतात त्याला मासे. सुरमय खाल्ले मी काल आणि मला दरवेळेस ते सुरमय करतात. म्हणजे मेनू किती पण असू दे, त्याच्यात एक मेनू फिक्स असतो सुरमय. तर काल सुरमय सोबत पापलेट होता आणि माशाचं कालवण होतं. कर्दी नव्हती, कर्दी एक प्रकार इकडं मुंबईचा, एक तो पण मलाच कळला नवीन नवीन. तर कर्दी हा एक नवीन प्रकार आहे. मी सांगितलं तुम्हाला की मला माहितच नव्हतं नक्की त्याला काय म्हणतात, त्याची एवढी भारी भाजी लागते त्याची अशी. त्याला काय म्हणतात ते फ्रॉन्स असतात ना, छोटे छोटे पिल्ल असतात त्याचे, त्याची भाजी करतात एक नंबर. कालचा मेनू तर असला भारी होता की सुरमईच्या सोबत पापलेट भी केलं होतं. बापरे. तर दरवेळेस माझ्यासाठी खूप काय काय वेगवेगळं मेनू करतात, पण सुरमय माझी फिक्स असते आणि खूप छान जेवण करते बनीची मम्मी. मला यांच्या घरात जेवल्याच्या नंतर लगेच डायरेक्ट झोप येते, 10-5 मिनिटात झोप येते. काय असा विषय काय माहिती, ते असं म्हणतात ना की मन तृप्त झाल्यावर कसं जेवण मनासारखं झाल्यावर असं झोप येते, तसं झोप येते. आमच्या घरात ते काय बघा, मूग मसूर खाऊन झोप येत नाही एवढी जेवढी मासे खाऊन मला झोप येते. तर खूप छान पाहुणचार करतात माझा दरवेळेस. आवडलाय त्याच्यासाठी पण 10/10 रेटिंग मम्मी आणि श्रद्धाला. चलो मिळाली लोकेशन. आता लोकेशन विसरलो होतं आम्ही मागून घ्यायची, तर आत्ताशी मागवले आम्ही पार्क 1 किलोमीटर जवळ आल्यावर. आणि लग्न लागून सुद्धा गेले. हा लग्न होतं 11:45 तुम्हाला माहिती, आपण दरवेळेस लेट जातो, 1:15 काय विषय.
गाइस पहिल्यांदाच असं घडलंय, नाशिकची टीम डायरेक्ट मला इकडे भेटायला आली काय मी नाशिकला येत नाही म्हणून तुम्ही इकडे आले का? अरे मी आलो होतो मागच्या ब्लॉग मध्ये, सगळ्यांना कळलं भावा मी टाकलाय ब्लॉग पहा नीट जरा. यांनी मला एवढा डेंजर त्रास दिला, मी आजारी पडलो एक महिना काय त्यांच्यामुळे आजारी होतो मी सगळ्यांमुळं. भगव्या कुडत्या मध्ये जो पोरे आहे ना आजारी पाडण्याचा सर कंटिन्यू सॉंग मध्ये शूट मध्ये यांनी काहीतरी जादू टोना केला गाईज, मला एक महिना बेड रेस्ट होता डायरेक्ट बेड रेस्ट. आम्ही असं जादू टोना केलाय, एक महिन्यापूर्वी त्यांनी आमच्या सोबतच गाणे केलं, परत एक महिन्याने आता आम्हाला पर्याय नाही ना गाईज दुसरा, आम्हाला दुसऱ्या टीम सोबत काम करू वाटत नाही एवढं, म्हणून आम्ही इथंच येतो. म्हणजे कारण मला प्रत्येक शूटला चहा वेळेवर नाही भेटत, पण ही टीम देतीच मला, कारण मला माहितीये आपली चहाला काय झालं होतं, चहाच देत नव्हते म्हणून आता चहाच देतात. त्यावेळेस पासून कॉफी चालू झाली कॉफी, पण शेवट मागचा मागचा नवीन हे पण घेतलाय थर्मस पण घेतलाय 25 लिटरचा, म्हणजे ते संपलं नाही तर चहाचं दुकान पण हा. आणि प्रॉपर शूट आता टाइमवर चालू होते असं यांचं मत आहे, मी गेलो नाही अजून. आता ह्या पुढच्या ब्लॉग मध्ये कळलं आपल्याला, मागच्या ब्लॉग मध्ये कळलंय शेवटचा एंड कसं झालाय, नाचलेला दुधानी. आता पुढच्या ब्लॉगची सुरुवात काहीतरी चांगली झाली पाहिजे बरं. मित्रांनो किती तास ट्रॅव्हलिंग केले, 6 तास ट्रॅव्हलिंग केल्याच्या नंतर फायनली पुण्यात पोहोचलेलो आहे ऑफिस वरती, आणि बनीला घरी सोडलेलं आहे कारण इकडे मुलं बर्थडे सेलिब्रेट करणार आहेत. खास हा फेटावाला पण बोलवलाय. काका तुमचं नाव सांगा, काका तुमचं नाव सांगा, काका मुखी येत वाटत मोहित ह्या मुख्या काकांचा एक मुका घे बाबा. जाऊ दे आदित्य, तुझ्या स्वतःच्या ब्लॉग मध्ये सांगितलं, आमच्या ब्लॉग मध्ये सांग काय तुझी गुड न्यूज आहे बाबा. सांगितलेलं भावा की लग्न आपलं फिक्स झालेलं, ते तुझा ब्लॉग पाहिला लोकांनी सांग. एक मिनिट ए भावा त्याचा थोडं दाखव, काकू थोडा थांब रे, काका थांबा ना थोडा. तर 100% लग्न फिक्स झालेलं आहे. कोणाचं? माझं लग्न फिक्स झालं. अरे बापरे, आता आमच्या पण फार विचार करत होतो की मी कधी सांगेल ही न्यूज, आणि फार विचार करून डिसिजन घेतला होता की कसं कसं सांगायचं, की एकदमच सगळं सांगून उपयोग नाही, सगळ्यांनी समजलं पाहिजे की कसं कसं झालं, त्यामुळं हळूहळू सगळं सांगतोय. तर यश ठरलंय, आणि बाकीच्या पुढच्या अपडेट्स तुम्हाला हळूहळू मिळतील, जसं जसं आमचं इकडे ठरेल तसं तुम्हाला लगेच इकडे सांगणार. तिकडे कुठं? तिकडे कळत नाही, आदित्य सातपुतेच ब्लॉग मध्ये कळत. इथं ही फुटेज एक्सक्लुसिव्ह नाही आहे, ती ऑलरेडी रिव्हील झाली आपल्या सबस्क्रायबर्सला. इथून कळत आहे की आदित्यचं फायनली लग्न ठरलंय. आता माझ्या सबस्क्रायबर्स मध्ये आदित्यचे जे पण फॅन्स आहेत त्यांनी दुःख माना, जे फिमेल्स आहेत, कारण आदित्यचं लव्ह मॅरेज नाहीये तर अरेंज मॅरेज आहे. आणि खूप जी पण भेटली आहे नशीबवान आहे की त्यांना आदित्य सातपुते भेटलेले. आपलं काय नाही, आपलं ऑलरेडी सिंगल आहे ना आपला अभ्या, तू काय म्हणतो, काय सिंगल आहेस ना तू? मी सिंगल आहे, सिंगल आहे. म्हणजे कुठं, पुण्यात सिंगल आहेस का औरंगाबाद मध्ये? मी सगळीकडे सिंगल असं कसं नाही. तुझ्या आपल्या आदित्यच्या बर्थडेचा केक बघा, ह्या आपल्या आव्या भाऊनी काय केलंय, काय म्हणतात त्याला, नियोजन, मराठीनं नियोजन केलेलं आहे. आणि एवढी पोरं त्याच्यासाठी वाट बघत आहेत, पण ही दोन पोरं अशी बायकांसाठी एकडी झाल्यात. तर आता पहिला फोन बायकोचा आलेला आहे त्याला, म्हणून तो इकडे यायला नाही. आणि केक हा नाहीये, हा केक चॉकलेट ने आणलाय, चॉकलेट केक. तो बघ तो बघ, हा बघ कसं ब्लॉग काढतोय मागून. पण तू तुझ्या आमच्या ब्लॉग काय रे स्पोर्ट, अरे बापरे अरे बापरे अरे बापरे, अरे ते घेत हातात काय बारीक बोरून गजरडते रे, अरे ते घे तर मोहित. ए मोहित माझ्या सारखं ओरडणार, काय येतोय तुझा आपण असं.
घे. थँक्यू.